आज आपण आलो आहोत सिल्लोड तालुक्यातील लॅखेडी ग्रामपंचायतीविषयी काही सात दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला होता जो की अंगणवाडी खेळणीचा अपहार आहे जो की सरपंचांनी जी दोन लाख दोन हजाराची खेळणी घेतली होती खरेदी करण्यात आली होती ती दोन लाख दोन हजाराच्या खेळणीमध्ये उपसरपंच रुपये जसोले यांनी सांगितलं होतं की ही खेळणी प्रत्यक्षात दोन हजार दोन दोन हजार रुपयाची नसून दोन लाख दोन हजाराची नसून ही केवळ अडतीस हजाराची आहे संदर्भात रुपये जयोले यांनी काही आरोप प्रत्यारोप लिहाखेडीमध्ये गेल्या सात दिवसापासून आपण ऐकता व्हिडिओ मीडियावर व्हायरल होत आले त्यासंदर्भात उप उपसरपंच रुपे जयस्वाल यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत आपण काय सांगाल की गेल्या सात दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ व्हायरल केला होता जे की स सरपंचांनी दोन लाख दोन हजाराची अंगणवाडी खेळणी आपण खरेदी करण्यात आली होती परंतु आपलं म्हणण्यानुसार ती खेळी प्रत्यक्षात खेळणी अडतीस हजार रुपयाची आहे परंतु या संदर्भात आज आम्ही सरपंच यांना फोनवर संपर्क साधला असता ते म्हणत आहे की पुरवठादार यांनी ज्या काही वस्तू दिलेल्या आहेत त्या पूर्ण प्रत्यक्षित पूर्ण खरेदी करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात आपण काय सांगा ना नाही नाही ॲक्च्युली वस्तुस्थिती कशी आहे माहिती आहे का खरेदी करताना शासनाचे जे काही निकष किंवा नियम असतात त्यांनी बाजूला सारून त्या पद्धतीने ती खरेदी करण्यात आलेली सगळ्यात पहिले आपण त्यांना पेमेंट करतो आहे पंचवीस मार्चला आणि पंचवीस नंतर तुमची ॲक्च्युली जी वस्तू खरेदी झालेली आहे आणि तिची डिलिव्हरी जर बघताय आपण तर ती डिलिव्हरी झाली आहे आपली नऊ एप्रिलला म्हणजे पंचवीस मार्च आणि नऊ एप्रिल याच्यामध्येच पंधरा दिवसाचा गॅप झाला दुसऱ्या गोष्टी खरेदी करीत -खरीद असताना तुमच्याकडून तुम्ही चार दुकानदारांचे इस्टिमेट आणायला पाहिजे होते पण तसं होताना आपल्याला दिसलं नाही चार दुकानाचं का एका दुकानाचंसुद्धा त्यांनी इस्टिमेट आणलं नाही तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस खरेदी डिलिवर झाली ती खरी ती आम्ही मी एकटंच नाही मी उपसरपंच आणि माझ्यासोबत माझे चार सहकारी म्हणजे आमची ग्रामपंचायतची नऊची बॉडी आणि त्यापैकी आम्ही पाच जणं पैकी पाच जणं आम्ही ज्यावेळेस अंगणवाडीला व्हिजिट होण्यासाठी गेलो तर त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की बाबा ही खेळणी मी त्या खेळणीची यादी बनवली यादी नंतर मी त्याच दुकानात गेलो ज्या दुकानातून यांनी खरेदी केली होती मी त्याच दुकानात गेलो खरेदी तपासली आणि माझ्या असं लक्षात आलं की खरेदी बाबा दोन लाख दोन हजाराची नसून ही निव्वळ अडतीस ते चाळीस हजाराची असेल आणि त्यांनी तसं इस्टिमेटसुद्धा मला दिलं प्रत्यक्षामध्ये त्यांचं म्हणणं आहे सरपंचांना आम्ही फोनवर संपर्कातला असता साधला असता लिहाखिडीचे सरपंच नामदेव स सरपंचपती नामदेव साकळे हे म्हणत आहे की प्रत्यक्षात त्यांनी जे अंगणवाडी संदर्भात जे साहित्य खरेदी केलेलं आहे ते प्रत्यक्षात उपसरपंच आहे तिन्ही अंगणवाडीमध्ये जातात केवळ एकाच अंगणवाडी मध्ये हे गेलेले आहे आणि याच ठिकाणचा यांनी फोटो व्हायरल करून टाकला आणि या संदर्भात मीडियावर बातम्या प्रकाशित केल्या या संदर्भात आपण काय सांगाल नाही नाही असं झालेलं नाहीये मी तिने अंगणवाडीला व्हिजिट केलंय तुम्ही